दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी विविध ठिकाणी दौरे करताय। त्या अनुषंगाने आमदार रोहित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे। भाजपच्या मतदारांचा महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे असं रोहित पवार म्हणाले। अहो, तुम्हाला तर आश्चर्य वाटेल, जो असं म्हणलं जातं जी पेठ भाजपचा बालेकिल्ला आहे, तिथं तर मतदारच बाहेर निघाले नाही। आता त्याचा परिणाम कोणाला होणार आणि कोणाला फायदा होणार याचा एक अंदाज घ्या। म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपचे काही असे मतदार असतात, ते भाजप सोडून कोणाला मतदान करत नाही, पण ते जर बाहेर नाही आले त्याचा अर्थ अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला आणि पुण्यामध्ये जर तुम्ही विषय घेत असाल तर काँग्रेसला मतदान नाही तर मदत अप्रत्यक्षपणे भाजपच्या पण मतदारांनी केलेली आहे, कारण ते स्वतः भाजपच्या राज्यातल्या नेत्यांवर नाराज आहेत। आता ते बाहेर आले नाहीत, आता नवीन पिढी राजकारणामध्ये पुढे येत आहे। जो कुठला विश्वास संपादित करायचा आहे तो आम्ही या पुढच्या 5 वर्षामध्ये करू, आणि हे जे लोक बाहेर आले नाहीत पुढच्या वेळेस बाहेर येतील आणि आम्हाला मतदान करतील असा विश्वास नक्कीच आम्ही संपादित करू। एकनाथ शिंदे साहेबांना म्हणाव दुसऱ्या राज्याचं सोडा, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, या राज्याबद्दल बोला। आता अँटी करप्शन ऑपरेशन आम्हाला हाती घ्यावं लागेल, आणि 25,000 कोटी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये हे जे काही सर्व महायुतीचे नेते त्यांनी खाल्लं हे कुठेतरी बाहेर लोकांना येईल, आणि फक्त बाहेर आणून नाही चालणार, खऱ्या अर्थाने कारवाई करावी लागेल या सगळ्या करप्शन करणाऱ्या नेत्यांवर। दरम्यान अँटी करप्शन ऑपरेशन आम्हाला हाती घ्यावं लागेल आणि 25,000 कोटींचा हिशोब बाहेर आणावा लागेल अशी टीका देखील यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।